नमस्कार मित्रांनो, मी भीमराव साबळे काव्य प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण डोंबिवली वेस्टला स्टेशनपासून फक्त 2 मिनिटे चालत अंतरावरती नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये OC रिसीव्ड रेडिटू मूवमध्ये 2 BHK फ्लॅट पाहणार आहोत। या फ्लॅटचा युजेबल कार्पेट एरिया आपल्याला 783 एवढा पाहायला मिळणार आहे। शक्यतो तुम्ही पाहिलंच असेल, नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये एवढा कार्पेट एरिया आपल्याला कुठेही भेटला जात नाही। समोर आपण पाहत आहोत स्टील प्लस 7 फ्लोअरची इमारत आहे ही। बिल्डिंगच्या फ्रंट साईडला आपल्याला कमर्शियल शॉप्स पाहायला मिळतील, त्यासोबत फर्स्ट फ्लोअर देखील कमर्शियल असणार आहे। बिल्डिंगचा पूर्ण आजूबाजूचा परिसर पाहत आहोत, बिल्डिंगला पूर्ण वॉल कंपाऊंड पाहायला मिळेल। समोर पार्किंग एरिया असणार आहे। या फ्लॅटसोबत आपल्याला कवर पार्किंग देखील मिळणार आहे। पुन्हा एकदा बॅक साईडनी पूर्ण बिल्डिंगचा व्ह्यू पाहूया आपण। खूपच सुंदर असं कलर कॉम्बिनेशन देखील दिलेलं आहे। मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपला चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील। तर समोर आपण बिल्डिंगचा दुसरा गेट पाहत आहोत। राईट साईडला आहे बिल्डिंगची एंट्रन्स लॉबी। खूपच सुंदर डेकोरेटिव्ह एंट्रन्स लॉबी पाहायला मिळते। समोर आपण स्टेअर्स पाहत आहोत। स्टेअर्सच्या अपोजिट साईडला आपल्याला पाहायला मिळेल लिफ्ट। या लिफ्टला पॉवर बॅकअप देखील असणार आहे। आलोत मित्रांनो, आता आपण सेकंड फ्लोअरला। एका फ्लोअरला आपल्याला फक्त 2 फ्लॅट्स पाहायला मिळणार आहे। समोर आहे लिफ्ट, समोर स्टेअर्स पाहत आहोत, समोर 2 फ्लॅट पाहत आहोत। तर वळूया मित्रांनो आता आपण 2 BHK फ्लॅटकडे। समोर आहे 2 BHK फ्लॅट, फ्लॅटचा एंट्रन्स। या फ्लॅटचा युजेबल कार्पेट एरिया 783 एवढा पाहायला मिळतोय। समोर आपण फ्लॅटचा डोर पाहत आहोत। खूपच सुंदर डेकोरेटिव्ह डोर आपल्याला पाहायला मिळेल। वळूया मित्रांनो लिव्हिंग रूमकडे। एल शेपमध्ये लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय। एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण। प्रशस्त लिव्हिंग रूम पाहायला मिळतो मित्रांनो आपल्याला या ठिकाणी। लेफ्ट साईडला आपल्याला डायनिंग स्पेस पाहायला मिळेल। समोर आहे लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो। फुल साईज विंडो असल्यामुळे आपल्याला नॅचरल एअर, नॅचरल व्हेंटिलेशन, नॅचरल सनलाईट खूपच छान प्रकारे मिळणार आहे। विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला बाल्कनी पाहायला मिळेल। बाल्कनीला आपल्याला हाफ ग्रिल लावलेली पाहायला मिळेल। या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहूया आपण। पुन्हा एकदा या बाल्कनीमधून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण। फ्लोरिंग, वॉल, कलर, फॉल सिलिंग खूपच सुंदर असा फ्लॅट आहे हा। मित्रांनो, या फ्लॅटच्या लिगॅलिटीबद्दल बोलायचं झालं तर KDMC पासिंग असून रेरा रजिस्टर आहे, यासोबत OC रिसीव्ड आहे। यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला 85 ते 90% लोन मिळणार आहे। समोर आपण डायनिंग एरिया पाहत आहोत। जो असणार आहे किचनच्या अपोजिट साईडला। समोर आपण किचन पाहत आहोत। किचनचा पूर्ण व्ह्यू पाहत आहोत। किचनला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप पाहायला मिळेल, यासोबत डबल प्लॅटफॉर्म किचन पाहायला मिळतोय। राईट साईडला आपल्याला फ्रीजसाठी दिलेला स्पेस पाहायला मिळतोय। प्लॅटफॉर्मला आपल्याला ब्राऊन कलरच्या ग्रेनेटचा वापर केलेला पाहायला मिळेल। समोर आपल्याला वॉशिंग मशीनसाठी स्पेस पाहायला मिळेल। समोर आहे किचनची विंडो। या विंडोमधून बाहेरचा व्ह्यू पाहूया आपण। समोर आहे स्टीलचं सिंक, वॉटर प्युरिफायर, आणि हा आपण पाहत आहोत किचनचा मेन प्लॅटफॉर्म।
पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्ह्यू पाहूया। समोर आपण कॉमन एरिया पाहत आहोत। समोर आहे कॉमन वॉशरूम एरिया। वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप पाहायला मिळेल, वेस्टर्न टाईपचं टॉयलेट पाहायला मिळते, राईट साईडला वॉश बेसिन। वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या फर्स्ट बेडरूमकडे। समोर आहे बेडरूम, बेडरूमचा एंट्रन्स। एंटायर पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण। खूपच स्पेशियस प्रशस्त असा बेडरूम पाहायला मिळतोय आपल्याला। स्टेशनपासून फक्त 2 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती मित्रांनो हा प्रोजेक्ट आहे। या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल, बँक्स, ATM फक्त 1 ते 2 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती मिळणार आहे। अगदी प्राईम लोकेशनवरती हा प्रोजेक्ट आहे आणि खूपच कमी फ्लॅट्स अवेलेबल आहेत सध्या। बेडरूममधून बाहेरचा व्ह्यू पाहत आहोत आपण। रोड फेसिंग व्ह्यू आहे हा। मित्रांनो या फ्लॅटच्या प्राईजबद्दल बोलायचं झालं तर या फ्लॅटची प्राईज ऑल इन्क्लुझिव्ह 1,30,00,000 एवढी आहे। यामध्ये सायलेंट निगोशिएबल होईल। बोलूया मित्रांनो या फ्लॅटच्या सेकंड बेडरूमकडे। पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण। सेकंड बेडरूमची साईज देखील दिलेली आहे राईट साईडला पाहिली तर। आपण खूपच स्पेशियस प्रशस्त असा बेडरूम पाहायला मिळतोय। आपण जो फ्लॅट पाहत आहोत ॲज इट इज आहे तसाच्या तसा आपल्याला तयार करून मिळणार आहे। समोर आहे बेडरूमची विंडो, सेम यू आपल्याला पाहायला मिळतोय रोड साईड फ्रंट साईडचा। पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण। समोर आहे वॉशरूम एरिया। वॉशरूमला आपल्याला सेम फुल वॉल टाईल सेटअप, वेस्टर्न टाईपचं टॉयलेट, ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय। मित्रांनो हा फ्लॅट, हा प्रोजेक्ट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा। हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल, व्हिजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल, दिलेल्या नंबरवर आपण कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता। व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।